उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात, त्याचप्रमाणे ते शिस्त आणि वक्तशीरपणासाठी सुद्धा ओळखले जातात आणि याचाच प्रत्यय आज रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आला. सकाळी 8 वाजताच अजितदादांनी बैठक बोलवली होती आणि त्यात अजितदादांनी चक्क अधिकाऱ्यांचीच हजेरी घेतली. जे अधिकारी हजर झाले नाहीत त्यातील काहींना तर चक्क दादांनी मंचावरूनच फोन करत झापलेलं आहे, यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांचंही चांगलंच धाबदण आणलं आहे. रत्नागिरीत आज आढावा बैठक, जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तिथं अजित पवारांनी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना थेट मंचावरूनच झापायला सुरुवात केली. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल कलय आपल्यावर फोन लाईनवर जोडले गेलेत. अमोल, किती अधिकारी होते जे गैरहजर होते आणि नेमका प्रकार काय घडला तो आम्ही पाहिला आहे, पुढच्या टप्प्यात नेमके काय कार्यक्रम आहेत? नक्कीच विनोद सर, अजित पवार हे रत्नागिरीमध्ये खेडमध्ये आलेले आहेत आणि त्यांची आता बैठक जी आहे ती सुरू आहे. आज दुपारपर्यंत अजित पवार हे खेडमध्ये असणार आहेत. सकाळी आल्यानंतर त्यांनी पहिली जिल्हा जिल्ह्याची जी सरकारी आढावा बैठक आहे ती घेतली. यामध्ये बहुतांश अधिकारी जे आहेत ते गैरहजर असल्याचं चित्र पाहायला मिळालं, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची हजेरी जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली. अक्षरशः जी लिस्ट असते अधिकाऱ्यांची त्या ती लिस्ट त्यांनी चेक केली आणि कोणता अधिकारी हजर आहे, कोणता अधिकारी जो आहे गैरहजर आहे याची टिप्पणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि जे गैरहजर का आहेत त्याची विचारणा देखील या दुसऱ्या अधिकाऱ्यांबरोबर केलेली आहे. आज दिवसभर अधिकाऱ्यांची अजित पवारांनी घेतलेली आहे. धन्यवाद अमोल दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.